नमस्कार. महाराष्ट्राच्या चारही विभागांचा हवामानाचा अंदाज आपण बघूया. किनारपट्टी लगत असलेला कमी दाबाचा पट्टा आज दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे दक्षिण कोकण व गोव्यात पुढील 2 ते 3 दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता महाराष्ट्राच्या चारही विभागाचा हवामानाचा अंदाज बघूया. कोकण गोव्यात पुढील 5-6 दिवस बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या म्हणजे 14-15 जुलैला काही ठिकाणी, तर 16-17-18 बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 14-15 जुलैला बऱ्याच ठिकाणी, तर 16-17 जुलैला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि विदर्भात 14-15-16 जुलैला बऱ्याच ठिकाणी, तर 17-18 जुलैला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता आपण इशारे बघूया. 14 जुलैला कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 15 जुलैला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 16 जुलैला कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 17 जुलैला कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 18 जुलैला कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता आपण पुणे आणि परिसरातला हवामानाचा अंदाज बघूया. आज आणि उद्या आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 आणि 17 जुलैला आकाश सामान्यतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 18 जुलैला आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 19 आणि 20 जुलैला आकाश पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट विभागात मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावरून आपल्याला असे दिसते की आज आणि उद्या कोकण गोवा उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची मुसळधार पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.